हरिओम, मी योगिता वीरा कुलकर्णी सिन्नर सिटी उपासना केंद्रातनं बोलते आहे. माझा अनुभव, माझ्या मुलाचा जॉब. मला बापूंकडे येऊन 5 वर्ष झालेत आणि माझ्या मुलाला जॉबला लागून 3 वर्ष झाली आहेत. झालं त्याचं असं की माझ्या मुलाचं कॅम्पस सिलेक्शन झालंय. कॅम्पस सिलेक्शन झालं म्हणण्यापेक्षा फुल कॅम्पस सिलेक्शन झालंय 750 मुलांमध्ये. मला माहीतही नव्हतं, कॉलेजला कंपनी आली तो लास्ट इयरला असताना आणि त्याने सहज देऊया बाबा आपण इंटरव्ह्यू म्हणून त्याने इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू दिला, त्याचा पहिल्या राऊंडला सिलेक्शन झालं. तर त्याने मला फोन केला, अगं एक कंपनी आली होती आणि मी दिलंय म्हणे, असा टाइमपास म्हणून दिलाय गं म्हणे इंटरव्ह्यू, पण माझं सिलेक्शन पहिल्या राऊंडला झालंय. किती राऊंड आहेत तुझे म्हणे? 22-6 राऊंड आहे आणि सगळे टफ राहणार आहेत म्हणे. ठीक आहे ना, म्हटलं असू दे ना, तू देत चल, सिलेक्शन झालं तर झालं म्हणे. तुला काय एवढी गॅरंटी का? तू दे तर खरं म्हटलं. आणि त्या दिवशी नाशिकला मंगळागौरीचा कार्यक्रम होता माझ्या भाचीचा, तर आम्ही तिकडे गेलेलो होतो आम्ही कार्यक्रमात. मी फोन बघितला, म्हटलं अरे बापरे, याने एवढे का फोन केले म्हणून त्याला फोन केला. म्हटलं काय रे बाळा, काय झालं, का फोन करतोयस मला? अगं म्हणे आई, 4 राऊंड मध्ये सिलेक्शन झालं. म्हटलं मग आता अजून किती राऊंड आहे? म्हणे 3 राऊंड. म्हटलं मग आता ऐक, तुझं सिलेक्शन होणार आहे आणि तुला नोकरी पण लागणार आहे म्हणे, जशी तू देवदूत आहे म्हणे. अरे म्हटलं देवदूत नाही, पण मी देवाच्याच भरोशावर बोलते म्हटलं. अरे तू बघ तर खरं. असं करत करत 5 राऊंड झाले. 5 राऊंड झाल्यानंतर त्याला सांगण्यात आलं तिथे की आता पुढचे 2 राऊंड खूप म्हणजे खूप टफ आहे. 7 वाजता त्याचा शेवटचा राऊंड होता. 7 वाजता त्याचा राऊंड होता. आता त्याने मला फोन केला, आई तू कुठे आहेस ग? म्हटलं बाळा आता मी घरी आली आहे आणि आता मी उपासनेला जाणार आहे मंगळवारी. ठीक आहे म्हणे, हरकत नाही. बघ म्हणे बाई, आता ना शेवटचा राऊंड आहे म्हणे. काय माहित काय होतं? तर मग त्याला 6व्या राऊंडला सगळं कोडिंगचं काहीतरी विचारण्यात आलं. तर त्याने ते पण क्लिअर केलं. आता 7वा राऊंड लास्ट म्हटल्यानंतर खूप टफ. आणि जनरली असे 7-7 राऊंड होत नाही म्हणे आई, पण का कोण जाणे बाई 7 राऊंड होत आहेत म्हणे. 7व्या राऊंडला आता काय होईल काय माहिती. माझे बापू आहे ना, त्याचं सिलेक्शन करणार आहेत म्हटलं. म्हणून तो 7व्या राऊंडला गेला आणि त्याला चक्क एका हिंदी पिक्चरची इंग्लिश मधून स्टोरी सांगायला लावली. म्हणे तू हा पिक्चर बघितलाय का? आता मला नाही नाव आठवत त्या पिक्चरचं, पण हा पिक्चर तू बघितलाय का? तो म्हणे हो बघितलाय. म्हणे मग सांग आता याची इंग्लिश मधून सगळी स्टोरी सांग म्हणे आम्हाला. त्याला वाटलं टाइमपास करतायत म्हणे. नाही हो म्हणे, मग असं काही पण कसं आहो म्हणे, खरंच तुम्ही ती स्टोरी सांगा म्हणे. त्याला खरंच त्या हिंदी पिक्चरची स्टोरी विचारली आणि त्याला सांगितलं तुझं सिलेक्शन झालंय आणि तू जॉबला लागलाय असं त्याला सांगण्यात आलं. 3 सॅटचं त्याला पॅकेज दिलं गेलं. मी उपासनेतच होती. उपासना संपली आणि मी सस्तिक्षण मध्ये बापूला म्हंटल, बापू मजाक मजाक मध्ये मुलाने टाइमपास म्हणून इंटरव्ह्यू दिलाय, पण मी मात्र म्हणते बरं माझ्या मुलाचं सिलेक्शन व्हायला हवं, तुझ्या भरोशावर मी खूप उड्या मारतीये असं मी त्याला सांगितलं. आणि त्याने उपासनी स्वस्तिक्षण झाला आणि त्याने मला फोन केला की आई माझं सिलेक्शन झालं, तुझा मुलगा पुण्यात जॉबला लागलाय. मी तिथे मला असं होत होतं की मी आता उपासना केंद्रात नाचुकी काय. घरी गेले मी त्यांना सांगितलं, म्हटलं अहो त्याचा असा असा फोन आला म्हणे, खात्री कर. मी त्याला परत फोन केला, बाळा खरंच करे म्हणे, आई माझं सिलेक्शन झालं, मला बोलावलंय म्हणे जॉबला, कॉलेज संपला तुम्ही जॉबला जाणार आहे. मग 3 साठवर त्या पॅकेजवर मुलगा माझा लागलेला. ट्रेनिंग बेस 6 महिन्याने त्याला कंपनीने 4 लाखाचं पॅकेज दिलं. आणि जनरली असं होत नाही, पण आता त्याला 6 महिन्यानंतर त्याच्या परफॉर्मन्स बेसिसवर त्याला आता 7 लाखाचं कंपनीने पॅकेज दिलंय. हे फक्त माझ्या बापूचीच दिला, माझ्या बापूने दिलेला जॉब आहे. मी त्याला सांगितलंय होता होईल तोवर कंपनी ब्रेक करायची नाही, हा जॉब कंटिन्यूअस करायचा. आतापर्यंत कंपनीत त्याला कसलीही अडचण आलेली नाही आणि त्याची प्रगतीच होते आणि अजून बापू प्रगती करणार याची 108% खात्री आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञा.